पदवीमध्ये मालकांनी बसायचं, मॅनेजरनी बसायचं किंवा गल्ला तिथे करायचा, एवढा फक्त फरक केला तरी काम सुरू होतं. तसंच ह्या जागेची स्पंदनं घेऊन ह्या जागेत काही दोष आहे का? जागेतले दोष असे असतात की काही जागांमध्ये गेल्यानंतर माणूस कर्जबाजारी होतो, काही ठिकाणी नुसतं नुकसान होत राहतं, काही ठिकाणी दिवाळखोरी निघते, काही ठिकाणी जमिनीच्या खाली म्हणजे बिल्डिंग बांधायच्या अगोदर काही प्रेत असतात, मग ते प्राण्याचं असेल माणसाचं असेल, पण तो आत्मा आहे तो त्रास देतो, त्यांना मुक्ती मिळत नाही ना, त्यामुळे ते त्रास देत असतात आणि ते जाणवत असतात. काही घरामध्ये बघा, म्हणजे माझ्याकडे आलेल्या केसेसचे असे अनुभव आहेत की मी ज्यावेळेला ते त्यांचं पाहतो मला दिसतो वास्तू दोष आहे. तुम्ही आपला मगाशी आला होता वास्तुदोष, वास्तुदोषामध्ये काय काय ते आपण पाहिलेलं नाही. वास्तुदोषामध्ये असं येतं की ताणतणाव, ताणतणाव म्हणजे जमिनीखाली काही शक्ती आहे. मग ती कशी आहे तर मला अंदाज येतो, मी लगेच त्यांना म्हणतो की तुमची पाचवी फरशी हलती आहे का हो, आठवी फरशी हलती आहे का हो, त्यांच्या अंगावर काटाच येतो लगेच की अरे हे कसं काय यांनी ओळखलं. मग ती हलती एवढंच माहिती आहे ना, पण कशामुळे हलती तर खाली काय आहे का हे माहीत नसतं, हे मला समजतं. हे मी नकाशावरसुद्धा माझ्या घरात बसून सांगू शकतो, हे नकाशावर पण डाऊजिंग करता येतं, मॅप डाऊजिंग म्हणतात त्याला, त्यातनं मी सांगतो. असंच मी लोकांना म्हणजे जे विद्यार्थी माझ्याकडे शिकायला येतात त्यांना मी हे सगळं शिकवतो. पॉझिटिव्ह जागेत बसलं आणि जर काही ठिकाणी असं मला अनुभव आलेला आहे की एक म्हणजे उदाहरण सांगतो, एक खाकऱ्याचे खाकरा तयार करून विकणारी फॅमिली होती, सुरुवात कमीपासून झाली, मोठे मोठे कस्टमर मिळाले, खूप व्यवसाय वाढला आणि परत कमी व्हायला लागला. त्यांना कोणीतरी माझा सल्ला दिला, मी त्यांच्या घरी गेल्यानंतर लक्षात आलं, मी पाहिलं तर ती पॉझिटिव्ह जागा होती ती वेगळी होती आणि आता माल ठेवतात ते निगेटिव्ह जागेत. सुरुवातीला ते डब्यांमध्ये ठेवत होते, ती पॉझिटिव्ह जागा होती ती, त्याच्यामुळे धंदा वाढला. धंदा वाढल्यावर ठेवायला कपाट केलं, त्या कपाटात ठेवायला लागले, जागा बदलली, दिशा बदलली, ती निगेटिव्ह होती, धंदा परत कमी कमी व्हायला लागला. इतकं साधं सोपं असतं, पण हे कोण सांगतं कुठूनही आपल्याला कळत नाही, हे डाऊजिंग हे लोलक सांगतं. यासाठी म्हणजे अगदी सोपं आहे ना, एक मिनिट नाही लागत हे विचारायला आणि आपल्या व्यवसायात आपण प्रगती करू शकतो. तसं माझ्या क्लासमधलं मी सांगत होतो की तुम्हाला बोटांना सामर्थ्य देतो, बोटांचं सामर्थ्य असं आहे की हे लोलक आहे, हा लोलक उत्तर देतो, ही जागा सांगतो, दिशा सांगतो, काय पाहिजे ते उत्तर देतो. पण जे बोटांना सामर्थ्य मी यांना दिलं आहे आता, जे माझ्याकडे आज शिकले त्यांना, ते याच्यासाठी दिलं आहे की परमनंट त्यांच्याकडे ते ज्ञान राहील आणि ज्या दिवशी लोलक घरी विसरले आणि आता डाऊजिंग करायला साधन नाही आहे अशा वेळेला ते सुतळीसुद्धा हातात घेतील, त्याला दगड बांधतील किंवा खिळा बांधतील, त्याला उत्तरं ती आली पाहिजेत. इतकं ते सामर्थ्य त्याच्यामध्ये ह्या बोटांमध्ये आहे, त्याची किंमत आज होऊ शकत नाही. तुम्ही काय किंमत कराल? म्हणजे मी क्लासेस फी घेतली, त्याचे काही पैसे नाही घेतले, पण मला असं वाटतं की मला जितकं चांगलं डाऊजिंग येतं मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, त्याचप्रमाणे ह्या माझ्याकडे शिकलेल्या सगळ्यांना ते जमलं पाहिजे. आज आता मी ह्याच्यावरनं केलेलं आहे, जर कोणाच्या गळ्यात साखळी असली म्हणजे हे चैन असली तर द्या, मी ते दाखवतो, ह्याची उत्तरं आणि त्याची उत्तरं बरोबर येतील. ते बोटांना सामर्थ्य काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. अरे भाई, ब्लॅक मॅजिक वाचण्यासाठी काय आहे, कोणी दिले तुम्हाला माहीत नाही पण अरे वा चांगलं, याच्यामुळे तुमच्याकडे वाईट अरे वा वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाहीत. म्हणजे कोणी तुमच्यासाठी काही ब्लॅक मॅजिक केली, निदृष्ट लागणं म्हणतो, असे छोट्या मोठ्या तुमच्याविषयी कोणी वाईट विचार केला तर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, हे असं आहे ते. आता हे म्हणजे बोटांना सामर्थ्य माझ्याकडे डाऊजिंग शिकणाऱ्यांसाठी हे खास उपयोगाचं आहे, जे मी सांगतो त्यातला फरक. आता एक पाण्याची जागा ह्याच्यातून दाखवतो, ह्याच्यातून दाखवतो, अगोदर ह्याच्यातून पाहू, म्हणजे हे पाहिलं मग ते खरं निघालं. हे तर आज पहिल्यांदा हातात घेतलं आहे मी, बरोबर, मला म्हणजे तुमचं पूर्ण नाव पण सांगता येणार नाही अशा व्यक्तीकडून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरून आपण बघू. सेम असं ते ह्या जागेची स्पंदनं घेतलीच. आता ह्याला मी सांगितलं पिण्याचं पाणी कुठं आहे, ह्या यम संपूर्ण ह्या रूममध्ये कुठं पिण्याच्या पाण्याचा स्पॉट आहे का, यांनी मला उत्तर दिलं आहे, बरोबर का, आहे. या जागेची स्पंदन घेतली, पिण्याच्या पाण्याचा स्पॉट मला दाखवतोय आता, हा घेऊन चाललाय हे बघा, इथं पिण्याचं पाणी. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेली पण हे बोटांना सामर्थ्य माझ्या विद्यार्थ्यांना जे मी देतो ना ते असं देतो की कशातूनही डाऊजिंग करू शकतात. इथं पिण्याचं पाणी, आता सेम ह्याच्यावरच आपण पाहू. ह्या जागेची स्पंदनं घेतली, इथं पिण्याचं पाणी आहे का तर मला हो उत्तर दिलं.
या जागेची स्पंदनं घेतली. या जागेची म्हणजे संपूर्ण रूमची घेतो आपण, जिथे बांधकाम म्हणजे कंपाऊंड वॉल येते, रूमच्या भिंती येतात त्या जागेपुरतीही स्पंदनं असतात. मग मोठ्या एरियाची घ्यायची तर ती पण मला घेता येतात एकाच जागी बसून. म्हणजे 10 एकरचं मी एका जागी बसून 10 एकर जागेतले पाण्याचे कुठले अजून काही वाईट चांगले स्पॉट सांगू शकतो. या जागेची स्पंदनं घेतली. पिण्याच्या पाण्याचा स्पॉट दाखवतो आहे. इथंच पिण्याचं पाणी इथे सेम आलं, म्हणजे 1 इंचाचा फरक पडणार नाही ह्या वस्तूत आणि ह्या वस्तूमध्ये. हे कशासाठी, म्हणजे पुण्या व मुंबईत आणखीन खूप लोक क्लासेस घेतात, पण जे बोटांना सामर्थ्य ते मीच देतो. म्हणजे गर्वाने नाही सांगत, जे आहे ते देता आलं पाहिजे, ते वाटता आलं पाहिजे अशा हिशोबाने मी देतो. ह्याच्यातूनच आपण आणखीनही प्रश्न विचारू शकतो, हे घेऊ शकतो. आता आपल्याला तिकडे जायचं बरं का, त्या रूममध्ये जायचं आहे.